जगाच्या तुलनेत आपला देश स्टार्टअप क्षेत्रात नक्की कुठे आहे, तसंच देशात आपलं राज्य हे स्टार्टअपमध्ये कसं आघाडीवर आहे, या सगळ्याची आकडेवारी काय, तसंच स्टार्टअपमध्ये आगामी काळात कशा संधी आहेत, या सगळ्याविषयी अधिक माहिती ऐकूया अर्थसंकेत संस्थेचे अध्यक्ष आणि स्टार्टअप तज्ज्ञ डॉक्टर अमित बागवे यांच्याकडून. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून नवउद्योजकांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे स्टार्टअप यात्रा हा कार्यक्रम घेण्यात आला होता. अंतिम फेरीत जवळपास 108 नवउद्योजकांना निवडण्यात आलं आणि यशस्वी नवउद्योजकांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. आणि त्याहून जास्त महत्वाची गोष्ट, नुसतं व्यासपीठ देणं आवश्यक नसतं तर त्यांना काम देणं सुद्धा आवश्यक असतं. तर सरकारी कामाचे जवळपास 15 लाख रुपयांचे कार्यादेश सुद्धा त्या निवडून आलेल्या स्टार्टअपना देण्यात येणार आहेत. तर ही खूप मोठी चांगली गोष्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे केली जात आहे. जसं आपण म्हणतो की केंद्र सरकारने 2016 स्टार्टअप इंडिया हे मिशन सुरू केलं, तर 19 फेब्रुवारी 2019 पासून 30 जून 2022 पर्यंत देशातील मान्यताप्राप्त स्टार्टअपच्या संख्येनुसार अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे गेले 3-4 वर्ष आपण बघतो की महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 2016 ते 2022 या 6 वर्षात महाराष्ट्र राज्यात स्टार्टअपची संख्या 86 वरून 13,519 इतकी झाली. भारतात मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या 2016 फक्त 471 होती. तर आपल्याला विश्वासही बसणार नाही, 2022 पर्यंत ती 72,000 जास्त वाढलेली. फक्त 5 ते 6 वर्ष तुम्ही विचार करा की नवउद्योजक किंवा तरुणांना किती प्रमाणात स्वतःचा व्यवसाय सुरू करायची आवड निर्माण झाली आहे. आणि 471 वरून 72,000 जास्त, जवळपास 73,000 स्टार्टअप सुरू झालेले आहेत आपल्या इकडे. स्टार्टअप उपक्रमशीलतेत भारताने जगात 3रा स्थानावर झेप घेतली. म्हणजे विचार करा की आपण भारताला म्हणतो की आपण प्रगतशील देश आहोत, पण जगातल्या इतर देशांवर स्पर्धा करून भारत आज स्टार्टअप मध्ये 3रा स्थानावर पोहोचलेला आहे. आणि 50% स्टार्टअप जसे म्हणतो आपण दुसऱ्या आणि 3रा श्रेणीच्या शहरांमध्ये, म्हणजे नुसतं मुंबई, ठाणा किंवा दिल्ली किंवा बेंगलोर इथून नाही येत, तर 50%हून जास्त स्टार्टअप जे आहेत ते दुसऱ्या आणि 3रा श्रेणीच्या शहरांमधून येत आहेत. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, भारतातल्या 555 जिल्ह्यांमध्ये किमान एक नवीन स्टार्टअप आहे. जेवढे जिल्हे आहेत भारतामध्ये त्यातल्या 555 जिल्हे जर तुम्ही घेतले तर प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक स्टार्टअप आहे. ज्याच्यामुळे जवळपास 7.5 लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. की म्हणजे नुसतं स्टार्टअप करतो त्याचा व्यवसाय करत आहे असं नाहीये, तर त्या व्यवसायामुळे लाखांनी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. किती? 7.5 लाखांहून अधिक थेट नोकऱ्या, याला आपण डायरेक्ट जॉब म्हणतोय, डायरेक्ट नोकऱ्या आहेत. त्याच्याऐवजी इनडायरेक्ट जे असतील ते अजून लाखांमध्ये नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत. तसंच भारतातले जे स्टार्टअप युनिकॉर्न आहेत त्यांची संख्या 83 गेली. युनिकॉर्न म्हणजे काय? युनिकॉर्न म्हणजे 7,500 कोटी मूल्यांकन असलेला एखादा स्टार्टअप उद्योग, त्याला युनिकॉर्न असं जगभरात म्हटलं जातं. तर भारतामध्ये असे 83 झालेले आहेत स्टार्टअप. आता लोक झाले काय की लोकांचा, तरुणांचा नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकडे कल वाढलेला आहे. फक्त तरुणाईच नाही तर 40 पुढे गेलेले पण अनेक जण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. ते काय करतात की त्यांच्याकडे एक चांगला पगार होता, त्यांचं एक भांडवल जमा झालेलं आहे, तर त्या भांडवलाच्या आधारावर ते नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे तरुण सुद्धा आहेत किंवा काही 40 सुद्धा लोक, तरुणी सुद्धा, नुसतं मुलं नाही तर मुली सुद्धा, महिला सुद्धा या स्टार्टअपकडे वळत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 2020 जसे कोरोनाची एक मोठी लाट आली, त्यानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या किंवा अनेक जणांना हे लक्षात आलं की फक्त नोकरी करण्यात मला इंटरेस्ट नाही, मला व्यवसाय सुद्धा करायचा आहे. गरीब असल्यामुळे बऱ्याच जणांना त्याची जाणीव झाली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान, ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो, आता 5G सुद्धा आपल्याकडे भारतात आलेले आहे. कोरोना नंतर जो फरक पडलेला आहे की टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअपला खूप जास्त प्रमाणात लोक वळलेले आहेत आणि त्यांना यश सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळतं, कारण स्मार्टफोन वाढलेले आहेत, लोकांचा फोन वापरण्याचा प्रमाण वाढलेला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 400+ लघु उद्योजकांनी लिस्टिंग करून भांडवल उभारणी केली आहे. छोटे छोटे उद्योजक सुद्धा आज शेअर मार्केटमध्ये स्वतःच्या व्यवसायाची लिस्टिंग करून भांडवल उभारणी करत आहेत आणि अनेक मोठ्या प्रमाणात वाढलेत. म्हणजे जवळपास SME इंडेक्स 60,000 करोडच्या वर त्यांचं व्हॅल्युएशन झालेलं आहे गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये. म्हणजे तो इंडेक्स सुद्धा हल्ली सुरू झालेला आहे लिस्टिंग त्यांचं. तर अशा प्रकारे आपला ग्रोथ होत चाललेली आहे. तसंच जर तुमचा स्टार्टअप असेल तर तुम्हाला एंजल इन्व्हेस्टर असतात, व्हेंचर कॅपिटल असतं, हल्ली वेगवेगळ्या वेबसाईट आहे त्याच्यावर क्राऊड फंडिंग केलं जातं, अशा अनेक वेगळ्या भांडवल उभारणीच्या संधी उपलब्ध असतात. श्रोते हो,